कांद्याची शेतकरी आहे, तिच्या कांद्याला भाव मिळत नाहीये, द्राक्षाला भाव मिळत नाहीये, याबद्दल काय? आपणा सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून मागच्या वर्षी 2.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. म्हणजे या जरी बाहेर मार्केटमध्ये पूर्ण वर्षभर कांद्याचा भाव वाढलेला नाही, आणि यावर्षी सुद्धा केंद्र सरकारने मार्केट इंटरव्हेन्शनच्या अंतर्गत 3 लाख मेट्रिक टन हा कांदा खरेदी करण्याचं ठरवलं आहे, आणि तोही कांदा खरेदी केला जातो फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून. दुसरी उपाययोजना कांद्याच्या साठवणुकीकरता केंद्र सरकारच्याही माध्यमातून त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून आरकेव्हीवायच्या अंतर्गत कांदा चाळी निर्माण करण्याचं धोरण आखलेलं आहे, आणि त्यामध्ये 50% सबसिडी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला मोठी कांदा चाळ निर्माण करण्याकरता, आणि त्याचप्रमाणे लहान कांदा चाळ वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा ते अनुदान मिळतं. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये सुद्धा कांदा चाळ मोठ्या कांदा चाळी निर्माण करण्याकरता 1000 मेट्रिक टनापासून 5000 मेट्रिक टनापर्यंत ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडामध्ये सुद्धा पैसे दिले जातात. आणि या उद्देशाने जेव्हा कांदा मार्केटमध्ये येतो तेव्हा भाव पडतो. व्यापारी संपूर्णता म्हणून कांदा काही दिवसपर्यंत राखून ठेवता आला तर कांद्याचे भाव वाढतात, आणि म्हणून शेतकऱ्याला साठवणूक केंद्र मिळालं पाहिजे, कांदा चाळी मिळालं पाहिजे, हे एक प्रयत्न.